पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मराठी मॉनिटर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये एका धमाकेदार अपडेटसोबत तुमच्यासोबत मी आलेलो आहे इंडिगो एअरलाइन्स जी की इंडियाची सर्वात मोठी इंडिगो एअरलाइन्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जॉब भेटत आहे ऑफिशियली अपडेट आहे कुठल्याही कन्सल्टन्सीकडनं किंवा कुठल्याही थर्ड पार्टीकडनं तुम्हाला जॉब अपडेट नाही आहे ऑफिशियली त्यांच्या वेबसाईटवरनं मी तुम्हाला सर्व माहिती देत आहे ऑपरेशन गंगा जे पण युक्रेनमध्ये सध्या क्रायसिसेस चालू आहे त्याच्यामुळं इंडिगो च्या ज्या पण या ठिकाणी केबिन क्रू असतील किंवा इतर स्टाफ असेल त्याच्यामध्ये रिक्रुटमेंट केली जाते त्यांना सध्या गरज आहे तर इंडिगो एअरलाईनच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती आपण आलेलो हो आहोत या ठिकाणी आपण बघू शकता सर्व ऑफिशियल माहिती आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर करिअर्सच्या ऑप्शनवरती जायचं आहे करिअर्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला जी पण सर्व माहिती भेटणार आहे ती ऑफिशियली त्यांच्या या ठिकाणी जी पण त्यांचे इव्हेंट चालू आहेत रिक्रुटमेंटसाठी म्हणजे या ठिकाणी त्यांना इन इंटरव्ह्यू त्यांनी ठेवलेले आहेत करिअर्समध्ये क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक टॅब ओपन होतो ज्याच्यामध्ये तुम्हाला एक कंडिशन महत्त्वाची आहे ती या ठिकाणी पाहिली पाहिजे ज्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की इंडिगोचं या ठिकाणी ब्रँड नाव वापरून बरेच सारे कन्सल्टन्सी जे आहेत ती या ठिकाणी अनइम्प्लॉईज इम्प्लॉईजकडनं जे आहेत ते पैशाची डिमांड करता आहेत त्यापासून तुम्ही सावधान राहायचं हा ह्या चॅनल देखील कुठलेही अशा कन्सल्टन्सीला सपोर्ट करत नाही लक्षात घ्या तुम्हाला जर तसं काही वाटलं तर इको ॲट द रेट इंडिगो डॉट इन डॉट को इन ह्या वेबसा ह्या त्यांचा जो जीमेल आय डी आहे त्याच्यावरती तुम्ही रिपोर्ट करू शकता कुठ कुठल्या एखाद्या कन्सल्टन्सीचा तर या ठिकाणी अंडरस्टँडवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपण बघू शकता सर्व या ठिकाणी ही सर्व इंडिगो एअरलाईनची माहिती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इंडिगो करिअर्सचं ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल त्याच्यावरती सर्च अँड अप्लायवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्च अँड अप्लायवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे इंडिगो एअरलाईन्स इंटरव्ह्यूसाठी कुठलाही पैसा तुमच्याकडून घेत नाही हे लक्षात घ्या हेही तुम्हाला या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे तुम्ही जर ह्याच वेबसाईटवरती बघितलात खाली आलात तर या ठिकाणी आपण पाहू शकता इंडिगो डज नॉट चार्ज एनी मनी फॉर इंटरव्यूज ऑर रिक्रुटमेंट तर कुठलीही तुम्हाला इंडिगो इंडिगोच्या जरी ऑफिसरनी पैसे मागितले तरी द्यायचे नाहीत हे लक्षात घ्या सध्या द्या सध्या ज्या पण रिक्रुटमेंट आहेत हायरिंग इव्हेंट्स ते या ठिकाणी तुम्हाला आणखी ओपनिंग सध्या दिसतील या ठिकाणी बघू शकता वीस दिवस अगोदरची हायरिंग सुरू झालेली आहे भरपूर सारे स्टे डिस्ट्रिक्टमध्ये स्टेटमध्ये या ठिकाणी हायरिंग आहे तर सी ऑल हायरिंग इव्हेंट्सवरती मी ज्यावेळेस क्लिक करतो त्यावेळेस हायरिंग इव्हेंट्स तुमच्यासमोर ओपन होतील या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर कॅन्डिडेट साईन करायचं आहे म्हणजे तुमच्या या ठिकाणी प्रोफाईल तयार करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करता येईल आणि ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन अप्लाय करता त्याच्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस ईमेल कन्फर्मेशन मेसेज कन्फर्मेशन येईल इंटरव्ह्यूसाठी त्याच वेळेस इंटरव्ह्यूला जायचं आहे त्याच्या अगोदर इंटरव्ह्यूला जाऊ नका तर बघा सर्वात अगोदर दिल्ली पुणे बँगलुरू गुवाहाटी कोलकाता मुंबई हैदराबाद त्याचबरोबर कोलकाता मुंबई परत या ठिकाणी जयपूर कोलकाता मुंबई दिल्ली चेन्नई अशा पद्धतीने सर्व ठिकाणी हायरिंग जे आहे ते सुरू आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे आणि या ठिकाणी नागपूर अशा पद्धतीने तीन जागेवरती हायरिंग आहे तर सर्वात अगोदर आपण या ठिकाणी बघितलं तर मी पुण्याचं तुम्हाला ओपन करून दाखवतो पुण्याचं ओपन केल्यानंतर या ठिकाणी बघा वेन्सडे एप्रिल सिक्स टू थाउजंड ट्वेंटी टू आणि वेन्सडे एप्रिल सिक्स ट्वेंटी थाउजंड ट्वेंटी टू म्हणजे सहा तारखेला या ठिकाणी म्हणजे उदीच्याला इंटरव्ह्यू तुमचे कंडक्ट केले गेलेले आहेत अकरा ते दोन यावेळेस कुठं आहेत हॉटेल पार्क इन्स्टिट्यूट विमाननगर नगर नेक्स्ट टू फिनिक्स मॉल नगर रोड तर आता याची क्वालिफिकेशन काय आहे आणि जॉब काय आहे तर केबिन क्रू आहे एअरबसमध्ये म्हणजे एअरपोर्टमध्ये एअरबस म्हणजे या ठिकाणी विमानामध्ये तुम्हाला असणार आहे क्वालिफिकेशन काय मागितलं आहे फक्त त्यांनी पास टेन प्लस टू एक्झामिनेशन फ्रॉम एनी रिकग्नाइज युनिव्हर्सिटी तुम्ही फक्त बारावी पास असाल तर अप्लाय करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी फिमेल इंडियन नॅशनल्स फक्त फिमेलसाठीच या ठिकाणी इंडिगो एअर वे एअरगोमध्ये या ठिकाणी जॉब वेकन्सीस आहेत याच्यामध्ये सध्या मेल कॅन्डिडेटसाठी नाही आहेत पुढच्या वॅकेन्सीजमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये देखील मेल कॅन्डिडेट आहेत त्या या ठिकाणी एअरपोर्टच्या जॉब माहिती घेऊ शकतात फक्त याच्यामध्ये फिमेल कैंडिडेट्स इंडिगो एअर एअरगो जे आहे ते हायरिंग करत आहे फिमेल कॅन्डिडेट्ससाठीच का हायरिंग करत आहे कारण की यांचा जो सपोर्ट स्टाफ असतो तो इंडिया इंडिगो एअरलाइन्स हायरिंग करत नाही जो पण स्टाफ असेल ज्याच्यामध्ये ड्रायव्हर असेल हँडमून असेल किंवा ठिकाणी रॅम्प ड्रायव्हर असतील हे सर्व स्टाफ जो असतो तो एका थर्ड पार्टी कंपनीकडे इंडिगो एअरलाइन्स देत असतं इंडिगो एअरलाइन्स फक्त या ठिकाणी कॅबेन क्रो जे पण एअरपोर्ट एअर एअरबसमध्ये किंवा टिकेट काउंटरला जो पण स्टाफ लागतो तो फक्त इंडिगो एअरलाइन्स स्वतः हाय हायर कर याच्यामध्ये फिमेल कॅन्डिडेटसाठी फक्त या ठिकाणी आहे अठरा ते सत्तावीस वर्ष एज आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण बघितलेलं आहे फ्युएन्सी आणि क्लिअरिटी ऑफ स्पीच इन बोथ लँग्वेजमध्ये म्हणजे इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुम्हाला यायला पाहिजे याच्यामध्ये हाईट त्यांनी एकशे पंचावन्न सेंटीमीटर मागितलेली आहे तेवढी हाईट तुमची असणं गरजेचं आहे वेज तु, वेट तुमचं बी एम आय प्रमाणे असलं पाहिजे त्याच्यानंतर या ठिकाणी बघा पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज वगैरे सर्व या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे वेल ग्रुमड वगैरे ते इंटरव्ह्यूला वगैरे कसं जायचं ते सर्व याच्यामध्ये वाचू शकता रिक्रुटमेंट काय काय आहे तुमच्याकडून बघू शकता या ठिकाणी काय काय तुम्हाला घेऊन जायचं आहे तुमच्या या ठिकाणी पासपोर्ट साईजचे दोन फोटो घेऊन जायचं आहे सॉफ्ट कॉपी अलँग विथ वन हार्ड कॉपी अपडेटेड रिझ्यूम फोटो कॉपीज ऑफ टेन्थ अँड ट्वेल्थ मार्क्शिट त्यानंतर या ठिकाणी तुमचं आधार कार्ड वगैरे तुमच्याकडे असेल ते घेऊन जायचं आहे आणि पासपोर्ट तुमच्याकडं जर जग पासपोर्ट नसेल तर पोलीस व्हेरिफिकेशन देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता परंतु त्याच्यामध्ये एस पीची साईन लागते तर पासपोर्ट हा जो आहे तुम्हाला काढून काढणं गरजेचं आहे तुमच्याकडे जर जग पासपोर्ट नसेल तर तुम्ही अप्लाय करा एका वेळेस इन इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही कन्व्हिन्स देखील करू शकता की माझा पासपोर्ट जो आहे तो अप्लाय केलेला आहे तो ऑन द वे आहे असं देखील सांगू शकता जर या ठिकाणी त्यांनी मानलं तर बगा तर बघा एक्सपिरियन्सचं जर बघा बघायचं झालं तर झेहरू ते थ्री इयर्स एक्सपिरियन्स या ठिकाणी आहे म्हणजे फ्रेशर्स देखील अप्लाय करू शकतात बिझनेस युनिट असणार आहे कॅबिन क्रो ऑर्गनायझेशन आणि इन फ्लाईट सर्व्हिस आतमध्ये फ्लाईटमध्ये तुमचं काम असणार आहे पूर्णपणे सोळा मार्चलाच या ठिकाणी हे पोस्ट केलेलं आहे या ठिकाणी कोणी पोस्ट केलं आहे ते देखील दाखवलेलं आहे तर बघा रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय असतील तुम्हाला सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे काय काय काम असणार आहे ते प्लीज नोट दॅट इज इज अ मॅन्डेटरी टू अप्लाय ऑनलाईन फॉर द इंटरव्ह्यू

तुम्ही इंटरव्ह्यूला डायरेक्ट जाऊ शकत नाही जर या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी जॉब लोकेशन दिलेलं असेल इंटरव्ह्यूचं कुठं आहे ते परंतु तुम्हाला ऑनलाईन ॲप्लाय अगोदर करायचं आहे आणि ऑनलाईन अप्लाय केल्यानंतरच तुम्हाला इंटरव्ह्यूला जे आहे ते जायचं आहे लॉग इन टू रजिस्टर नाव याच्यावरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन जे आहे ते अगोदर करून घ्यायचं आहे त्याच्यानंतरच या ठिकाणी ॲप्लिकेशन जे आहे ते करायचे आहेत लक्षात घ्या तर अशा पद्धतीने प्रत्येक या ठिकाणी बघू शकता प्रत्येक सिटीनुसार या ठिकाणी जे आहेत त्या रिक्रुटमेंट आहेत जसं की या ठिकाणी मी मुंबईचं चेक केलं तर मुंबईमध्ये देखील पाहू शकता या ठिकाणी अकरा एप्रिलला इंटरव्ह्यू आहेत या ठिकाणी हॉटेल मिरादार या ठिकाणी बघू शकता अंधेरी ईस्ट या ठिकाणी आहे याच्यामध्ये हे सेम क्वालिफिकेशन तुमचं माहिती आहे सेम रिक्रुटमेंट आहेत प्रत्येक सिटीच्या तर बघा अशा पद्धतीने आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे किंवा स्वतः तुम्ही वेबसाईटवरती ऑफिशियली जाऊन त्यांच्या जा चेक करू शकता कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे ते तर ही सर्व जे आहे ते इंडिगो एअरलाईन्समधनं हायरिंग होते फक्त या ठिकाणी महत्त्वाचं आहे ते म्हणजे या ठिकाणी कॅबिन क्रूजची हायरिंग जे आहे ते फिमेल कॅन्डिडेटसाठी आहे बाकी या ठिकाणी जर जसं अपडेट येईल तसं मी अजून तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओद्वारे पोहोचतच राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत जेणेकरून सर्वांना हा जॉब भेटेल धन्यवाद